प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगली मेहनत करून शिक्षण घ्यावे असा सल्ला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रीडघर येथे विद्यार्थ्यांना दिला. रीडघरमधील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 137वी जयंती सोहळा तसेच गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी रांगोळी प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन आणि रोबोटिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष रोणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस प्रल्हाद केणी, विद्यालयातील स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सुभाष शेठ भोपी, बाळाराम भोपी, बळीराम भोपी, राजेश भोपी, वंदना भोपी, प्रल्हाद भोपी, वासुदेव भोपी, पोलीस पाटील दीपक पाटील, उपसरपंच शीतल भोपी, दुंद्रे ग्रामपंचायतीच्या सदस्या सुप्रिया करमेलकर, कृष्णा पाटील, विष्णू भगत, राजन भगत, प्रल्हाद भोपी, विश्वनाथ भोपी, गुरुनाथ भोपी, नवनाथ भोपी, रमेश पाटील, मुख्याध्यापक बी बी साळुंके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयातील विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या तसेच मागील वर्षी 10वी आणि 12वी परीक्षेत प्रथम 3 आलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा तालुका विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. नंतर त्यांनी एक असं वसतिगृह स्थापन केलं
की जिथं सर्व धर्माची सर्व जातीची सर्व प्रकारची मुलं तिथं वस्तीला गेली, त्यावेळेला तुम्हाला माहिती नसेल याला शिवला याला पाठला याच्याशी बोलला, फार बंधनं होती समाजामध्ये. पण त्यावेळेला त्यांनी सर्वांना एकत्र करून त्या वस्तीगृहात ठेवलं. काही मुलांना जर त्यांनी खेडेगावात जर एखादा हुशार विद्यार्थी दिसला तर त्याला ते खांद्यावर बसून सातारा त्यांनी वस्तीगृहामध्ये ठेवत होते. अशा प्रकारे शिक्षणाची गंगा महाराष्ट्रामध्ये आणण्याचं प्रमुख काम हे कर्मवीर अण्णांनी केलं आणि म्हणूनच महाराष्ट्र आज शिक्षणामध्ये अग्रेसर होत चाललेलं आहे. आपण पण नसतो, आम्ही पण नसतो शिकलो, रामसेठ झाले, अरुणसेठ झाले, मी झालो, छत्रपती शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी आम्ही गव्हाणच्या, त्यावेळेला दुसरं वर्ष होतं फक्त आम्ही शाळेत गेलो त्यावेळेला त्या विद्यालयात. भगतसाहेबांनी ती शाळा इथं आणली म्हणून आम्ही शिकलो, आम्ही अण्णांच्या वाटेवर अण्णांच्या कॉलेजमध्ये इथे शिकले आणि त्यामुळं अण्णांचे संस्कार पूर्णपणे आपल्या कर्मवीरावर झालेले आहेत आणि म्हणून काय शिक्षण.